राहुल अर्जुन गायकवाड या तरुणाच्या मृत्यू प्रकरणी 5 पोलिसांना निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार लिंबे जळगाव येथील वाहन चोरी प्रकरणी गंगापूर तालुक्यातील राहुल अर्जुन गायकवाड याला 25 जानेवारी रोजी अटक केली होती. औरंगाबादमध्ये पोलिसांच्या वाहनातून आणले जात असताना त्याने गाडीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. वाहनातून पडल्यानंतर त्याच्या डोक्याला जबर मार बसला होता, त्यातच त्याचा मृत्यू झाला. परंतु राहुलच्या कुटुंबियांनी हा दावा खोडून काढला आहे. त्याला 2 दिवसांपूर्वीच अटक झाली होती, पोलीस कोठडीत त्याचा मृत्यू झाला आहे असे कुटुंबियांनी म्हटले आहे. दुपारचा टाइम होता, मला बस भेटली म्हणून मी मागत पळत आलो. त्या पोलिसवाल्याने मला इतकं तिकट काहीतरी शा दिल्या, पैशाचा बंदोबस्त कर मग नंतर ही म्हणेन याचं काय करायचं नंतर बघू. बरं, कशासाठी उचलून आणलं होतं? काही ते काहीच कळलंच काही. कसं झालं काय आता पुढं याचं? मारलं मुलगा, त्याने मारलं कोठडीत. त्यांनी कोठडीत मारलं? मी उभा राहिलो, त्यावेळेस आवाज येत होता, मग ती मारीतच होती. ती खाली उभा एक जण होता, झालं कार्य कबूल असं म्हणत होती, झालं कार्य कबूल आणि पोलीस चालत होते. कुठले पोलीस होते? इथलेच क्रम यांचे. बरं, त्यांनी मारलं म्हणून मारलं म्हणजे मी स्वतः पाहत होतो साहेब. मारलं परवानला बसलो, तेव्हाच मुलगा होता आणि काल पाहिलं तर मुलगा असा वाकला होता साहेब, पोटामध्ये बिले मार होता त्याच्यावर. आणि हे मला बोलून सुद्धा नाही दिलं, त्याला जवळ सुद्धा नाही जाऊन दिलं असं. परवा बी वापस केलं आणि काल बी वापस केलं. जा म्हणे तुला काय करायचं तिकडे करून घे, पैशाचा बंदोबस्त करा इकडे. तर त्यांनी काय केलं? यांना उचललं, 2-3 दिवस फिरवलं आणि त्यांनी काय सांगितलं की बाबा व्हॅनमधून पडला. हा व्हॅनमधून पडला नाही, यांनी पोलीस कोठडीत मारलं. जर व्हॅनमधून जर पडला असता, व्हॅनमधून जर पडला असता तर हातपाय फ्रॅक्चर झाला असता. साधारण माणूस जर समजा टू व्हीलरहून जरी पडला, टू व्हीलरहून जरी जर पडला तर थोडंफार त्याला कुठं खरचटला असतो, त्याला फक्त डोक्याला मार लागलेला आहे. मला या मला पत्र द्या ना तुम्ही, कोणत्या गुणात उचलू राहिले? बरोबर आहे की नाही? हे त्यांचं काम आहे की नाही द्यायचं? त्यांनी काहीच नाही आले, डायरेक्ट उचललं, त्याला हानमार केली खूप, त्याला कुठंच काही खरचटलं नाही. मी तर 100% सांगतो की हे अशोक नरवडे आणि ते संबंधित अधिकारी, हा तो याचा क्राईमचा अधिकारी आणि त्याच्यासोबत संबंधित ते 2-4 अधिकारी होते, यांच्यावर गुन्हे दाखल करून यांना सस्पेंड करण्यात यावं, तोपर्यंत आम्ही ताब्यात घेत नाही. या प्रकरणी सकाळपासूनच घाटीमध्ये गोंधळ सुरू होता. राहुलच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. राहुल गायकवाड या आरोपीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान या प्रकरणी 5 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. 3 डॉक्टर आणि न्यायाधीशांच्या उपस्थितीत राहुलचे शवविच्छेदन केले जाणार आहे. यानंतरच येणाऱ्या अहवालानंतर त्याच्या मृत्यूवरील पडदा उलगडू शकेल. 3 संशयित आरोपींना क्राईम ब्रांचचे लोकांनी काही इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आणले होते आणि त्यांना घेऊन जात असताना गाडीतून ते एक व्यक्तीने उडी मारले आणि जखमी झाले. त्यांना घाटी हॉस्पिटलला त्वरित ॲडमिट करण्यात आला होता आणि उपचारादरम्यान त्यांचे आज सकाळी मृत्यू झालेली आहे. ते इतर त्यांच्यासोबत 2 संशयित सोबत होते, पोलिसचे पथक पण होते. आता या प्रकरणामध्ये पोलिसचे ताब्यातून अशी घटना घडल्यामुळे ते प्रत्यक्ष अटक नव्हते, तरी पण ते केसला कस्टोडियल डेथ, डीम्ड कस्टोडियल डेथ म्हणून आम्ही ट्रीट करत आहे आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटकडून त्यांची इन्क्वेस्टची प्रक्रिया आता सुरू आहे आणि त्याच्यानंतर 3 डॉक्टरची चमू तयार करण्यात आलेली आहे आणि त्याचे पोस्टमॉर्टम होते. यामध्ये पोलिसचे ताब्यात असताना ही जे आरोपीची मृत्यू झाली, यामध्ये पोलीस टीम जो होता त्यांचे निष्काळजीपणा होता आणि त्यांना त्यांची सुरक्षाची योग्य काळजी करायला पाहिजे होता, तशा न केल्याबद्दल त्यांना विभागीय कारवाई अंतर्गत सध्या निलंबित करण्यात आलेली आहे आणि प्राथमिक चौकशी त्यामध्ये आदेशित करण्यात आलेली आहे. पोलिसांची चूक म्हणजे ताब्यात असताना मृत्यू एका व्यक्तीची झालेली आहे. नक्कीच यामध्ये प्रथमदर्शनी चूक तर आहेतच, कारण त्याची जे व्यक्तीला पोलीस आणतात त्यांची सुरक्षाची पण जबाबदारी पोलीस यंत्रणाची आहे, त्यामध्ये नक्कीच योग्य काळजी ठेवण्यात आलेली नाही, म्हणून अशा प्रकारची घटना घडलेली आहे.